नमस्कार, मी पराग मातेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या 7व्या एपिसोडमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत अशा एका कलाकाराला ज्यानं लहानपणापासूनच अत्यंत कष्टानं आणि प्रामाणिक प्रयत्नांनं लोकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. कॉलेज लेवलची स्पर्धा असू द्या, नाहीतर इंटरनॅशनल लेवलचा रियालिटी शो असू द्या, तिथे फक्त आणि फक्त पहिल्या नंबरवर हा कलाकार दिसला आणि आज तो मराठी इंडस्ट्रीतल्या आघाडीच्या पार्श्वगायकांपैकी एक आहे. तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता ऋषिकेश रानडे. ऋषिकेश, हाय. ऋषिकेश, आज आपल्या गप्पांच्या मैफिलीची सुरुवात एखाद्या छानशा गाण्याने होऊन जाऊ दे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि ग्रंथगीताय ग्रंथगेयाय ग्रंथांतरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे ध्येयचरिताय गायकवराय गंधर्वप्रीकृते गायकाधीन विग्रहाय गंगाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय गौरी प्रणयाय गौरी प्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्त्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. वा, एक सुरेल वातावरण तयार झालं. ऋषिकेश, लहानपणापासूनच तुझ्या घरात गाणं आहे. तुझे बाबा प्रमोद रानडे एक छान गायक, एक छान व्हायोलिनिस्ट. काका प्रसाद रानडे, तो एक उत्तम म्युझिशियन आहे, त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे. आणि नंतर प्राजक्ता तुझ्या आयुष्यात आली, मग काय गाणंच गाणं. पण मला हे विचारायचं आहे, तुला असं कुठल्या मोमेंटला वाटलं की आपण गाणं हेच प्रोफेशन करावं? तू म्हणलास असं बरोबर आहे की घरात संगीताचं वातावरण आहे पूर्ण. मला एक छोटासा किस्सा आठवला, तो सांगतो. मी खूप लहान असताना म्हणजे मला बाबांनी हे सांगितलंय की आय आय टी पवई मुंबईला तेव्हा आम्ही राहायचो, आई तिथे सर्व्हिसला होती. सायकलवरनं बाबा मला एकदा घेऊन चालले होते आणि तेव्हा शराबी फिल्ममधला एक इंतया हो गईचा जो इंट्रो म्युझिक वन आहे, तर तो सोलो व्हायलिनचा पीस मी सहज सायकलवरनं ते मला घेऊन जात असताना गायलो. आणि तो तसा तसा गायलेला ऐकून तेव्हा त्या एजमध्ये मी दुसरी तिसरीत होतो, बाबांना तेव्हा ते खूप आवडलं, म्हणजे ते विशेष वाटलं हे आज मला ते सांगता. आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण ह्याला शिकायला घालू, याच्यात म्युझिकचं एक अंग जाणवतंय. आणि मग मी साधारण चौथी पाचवीच्या एजमध्ये असताना मला पहिल्यांदा फॉर्मल ट्रेनिंगला शिकायला घातलं, हार्मोनियम शिकलो मी, क्लासमध्ये जाऊन गाणं शिकायला लागलो. पण खऱ्या अर्थी नंतर मग शिकत जाऊन पुढे मी 10वीच्या स्टेजला जेव्हा आलो, तोपर्यंत माझ्या मनात विचार पक्का झाला होता की मला म्युझिकमध्ये करिअर करायला आवडेल. आणि रादर असं काही डोक्यात वेगळा विचारच नव्हता खरं तर तेव्हा. त्यामुळे कॉलेजमध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर माझ्या मनात नकळत हे फिक्स झालं होतं की मला गायक म्हणून
पुढे एक्सप्लोअर करायचं आहे आणि शिकायचं आहे आणि याच्याकडे करिअर म्हणून बघायचं आहे. आणि घरातल्या वातावरणामुळे मला सपोर्टही पूर्णपणे मिळाला. म्हणजे माझी आजी, बाबा, काका हे सगळेजण म्युझिकल ह्याच्यात असल्यामुळे त्यांनी असं कोणी प्रश्नच कधी केला नाही मला की बघा तू ह्याच्यात पडतोयस पण बघ म्हणजे तुला काही वेगळा विचार करायचा आहे का, ही चर्चा कधी झाली नाही. आणि पूर्ण बॅकिंगही मिळालं, सो फुल फ्लोनी मी त्याच्याकडे बघू शकलो ह्या क्षेत्राकडे. बरोबर आहे, तू म्हणतोय असते. घरातून जर सपोर्ट असेल ना तर कुठलाही कलाकार छान काम करू शकतो आणि तो खुलतो. मला तुला एक विचारायचं आहे, अनेक वर्षांपासून मी तुला बघितलं आहे की खूप वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेत घेत तू एक वेगळं स्थान मिळवलं. मग त्या कॉलेज लेवलच्या स्पर्धा असू दे किंवा रियालिटी शोज असू दे, सगळीकडे तू पहिलाच यायचास. पण या सगळ्या अनुभवाचा तुला काही तुझ्या म्युझिक करिअरमध्ये उपयोग झाला का? छान प्रश्न आहे तुझा. फर्स्ट ऑफ ऑल मी लकी कन्सिडर करतो स्वतःला की बऱ्याच स्पर्धांमध्ये जे म्हणजे रियालिटी शोजमध्ये जाऊन मी जिंकलो असं जे झालं दोन्ही तिन्ही ठिकाणी ते फॉर्च्यूनसुद्धा मी त्याला मानेन. कारण इतके चांगले स्पर्धक असतात पण तो दिवस तुमचा असतो असं मी मानतो. पण ह्याचा उपयोग करिअरसाठी असा झाला असं मला वाटतं की अनेक कॉलेज लेवलला स्पर्धांमध्ये मी भाग घेतला किंवा रियालिटी शोजच्या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारची गाणी बसवली गेली त्या निमित्ताने. आणि खूप एक सिरियस अप्रोच जो तुमचा डेव्हलप होतो ना की स्पर्धेत काय असतं तेव्हा स्पर्धेचं जे वातावरण की नाही आपल्याला एक जिंकायचं आहे किंवा आपल्याला इतरांच्या मध्ये तितकं चांगलं आपल्याला गाणं झालं पाहिजे, मग त्याचे शब्दोच्चार जास्त काटेकोरपणे ऐकणं, त्यातली गायकी जास्त काटेकोरपणे ऐकणं, काय टोन गाण्यांमध्ये आहे वेगवेगळ्या तो ट्राय करणं, हे जे एक्सप्लोअर करणं आहे स्वतःला की काय काय शक्यता आपल्यामध्ये आहेत त्या नकळतपणे पडताळल्या जातात. मला असं वाटतं जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये गायल्यामुळे खूप वेगवेगळे जॉनर्स तुमच्या गळ्यातनं गायले जातात की मग कालांतराने तुम्ही लक्षात तुम्हाला येतं की बाबा हा एरिया मला कम्फर्टेबल आहे किंवा हा नाही आहे, हे माझे पॉझिटिव्ज आहेत, हे ह्याच्यात ही माझी स्ट्रेंथ नाही किंवा हे माझा झोन नाही. पण तिथे येईपर्यंत तुम्ही वेगळ्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि ते त्या स्पर्धांमुळे झालं हे पण नक्की आहे. आणि त्यामुळे जेव्हा प्लेबॅक सिंगिंगचं करिअर सुरुवात झाली, आधी तर काय स्वतःची अशी गाणी नव्हती, मी वेगवेगळ्या गायकांची थोरा मोठ्यांची गाणी गायचो कार्यक्रमांमध्ये, पण त्याचा उपयोग प्लेबॅकच्या वेळेला हा झाला की वेगवेगळ्या स्टाईल्स गळ्यातनं गेल्या होत्या त्यामुळे प्लेबॅकच्या दृष्टीने वेगवेगळे जॉनर्स किंवा वेगवेगळ्या सिच्युएशन्सना ॲडॅप्ट होणं, वेगवेगळ्या स्क्रीनवर असणाऱ्या वेगळ्या ॲक्टर्ससाठी तुम्ही टोन डेव्हलप करणं, ह्या सगळंची जी फ्लेक्झिबिलिटी एक कलाकार म्हणून तुमच्यात लागते, गायक म्हणून लागते, तशीच म्हणजे फिजिकली आणि मेंटली दोन्ही, तर ती स्पर्धांमुळे झाली आणि त्याचा उपयोग मला आज होतो आहे असं वाटतं. मी आता वळणार आहे ते तुझ्या अत्यंत आवडीच्या विषयाकडे, हृदयातल्या विषयाकडे, तो म्हणजे गीत रामायण. मलासुद्धा गीत रामायण फार आवडतं आणि ते गायला सोपं नाही, प्रचंड अवघड आहे. कारण त्याच्यात कॅरेक्टर सिंगिंग आहे. बाबूजींनी 56 गाणी गायली आहे, वेगवेगळ्या कॅरेक्टर्स करता गायलेली आहे आणि तू गीत रामायण अत्यंत परफेक्शननी गातो. जेव्हा केव्हा कोणाला कार्यक्रम गीत रामायणाचा करायचा असेल तिथे पहिलं नाव ऋषिकेश रानडे असतं. एवढं तुझ्या गळ्यातून ते गेलेलं आहे, छान तू गाणं बसवलं आहे ते. पण मला सांग, मग या गाण्यांचा केलेल्या अभ्यासाचा तुला तुझ्या प्रत्यक्ष प्लेबॅक सिंगिंगमध्ये काय उपयोग होतो? नक्कीच, गीतरामायण जसं तू म्हणालास की कॅरेक्टर सिंगिंग आहे, ती एक कथा आहे जी गाऊन किंवा वेगवेगळ्या चालींमधनं आपल्या समोर येते. आणि बाबूजींचं आणि गदिमांचं हे जे अद्वितीय आपण म्हणूया की जे काम झालेलं आहे तेव्हा ते आपल्याला डोळ्यासमोर ती दृश्य दिसू शकतात त्यांच्या गाण्यातनं, त्या शब्दांमधनं. आणि तेच सिनेमामध्ये म्हणजे आज प्लेबॅक करताना जे आपल्याला व्हिज्युअलाइज करायला लागतं कुठेतरी की ही सिच्युएशन आहे, मग आत्ता सॅड सिच्युएशन आहे तर तुमचा टोन कसा पाहिजे, तुमचं उच्चारण कसं पाहिजे, तर हे सगळं जे आता आपण करतो तेच यत्न शिक्षण मिळतं. म्हणजे आता मारही त्राटिका रामचंद्रासारखं गाणं असेल किंवा पराधीन आहे जगतीमधला जो एक फिलॉसॉफिकल टोन त्याच्यात आहे किंवा अजून अनेक गाणी आहेत की अडविता खलासीसारखं गाणं असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की ती जी वेदना आहे
ती कशा पद्धतीने बाबूजींनी गायले हे वेगवेगळे प्रकार त्यातनं ऐकायला शिकायला मिळतात. आणि म्हणून गीतारामायण गाणं ऐकणं हा एक प्रकारचा रियाज आहे कुठल्याही कलाकारासाठी असं मला वाटतं. आणि सो त्याचाही नकळत कुठेतरी उपयोग झालाय मला किंवा होतोय असं अगदी मी ठामपणे सांगू शकतो. गीत रामायणातलं एक गाणं ऐकायला आवडेल. गीतारामायणातली सर्वच गाणी इतकी कमालीची आहेत आणि त्यातली अनेक गाणी आपण नेहमीच ऐकत असतो किंवा अनेक प्रोग्राम्समधनं एक त्यातली ठराविक काही 18 ते 20 गाणी ही जास्त गायली जातात. पण त्यातलं अजून एक असं गाणं आहे की जे मला पर्सनली खूप आवडतं आणि अतिशय इमोशनल असं गाणं आहे ते, तर ते मी इथे सादर करतो गातो. मरणोन्मुख त्याला कारे मारिसे पुन्हार घुनाथा पडविता खलासी पडलो पळविले रावणे सीता अडविता खलासी पडलो पळविले रावणे सीता मम प्राण लोचनी उरला मी तरी पाहिला त्याला मम प्राण लोचनी उरला मी तरी पाहिला त्याला तो गगनपथाने गेला तो गगनपथाने गेला लाडकी तुझी सम्राज्ञी लाडकी तुझी सम्राज्ञी आक्रंदत होती जाता अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता. तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. गीत रामायण म्हणजे एक रियाज आहे. तुझ्याबद्दल मला एक या माध्यमातून लोकांना एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे ऋषिकेश रानडे हा एक उत्तम कंपोजर आहे आणि त्याच्या कंपोजिशन्सवर खळे काकांची एक छाप आहे. तू खळे काकांचा फॅन आहे हे मला माहिती आहे. मला केव्हा जाणवलं माहिती आहे का, स्पेशली तू एक केतकीकडनं एक गाणं गाऊन घेतलं होतंस, त्यात मला फार जाणवलं की खळे काकांचा एक पगडा तुझ्यावर जो आहे तो त्यात बरोबर त्या कंपोजिशनमध्ये बरोबर आलेला आहे. काय सांगशील त्याबद्दल? सर्वप्रथम तू थँक्स, म्हणजे तू एक कंपोजर म्हणून जी आठवण इथे व्यक्त केलीस माझ्या एक करिअरमधला एक छोटासा अजून भाग आहे तो त्याबद्दल. आणि केतकी फार सुंदर गायले ते गाणं. मी कंपोज केलेलं तिला विचारलं, ती लगेच हो म्हणली आणि फार छान गायली. कारण ती कविता स्व खूप डीप आहे जी आम्ही केलं एकत्र ते, आणि तिने त्या ज्या मॅच्युरिटीनी आणि ज्या ह्यानी ती गायली खरंच सुंदर. आणि खळेकाकांची कॉम्पोजिशन्स किंवा त्यांची जी गाणी वर्षानुवर्ष आपण ऐकलीत त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट खूप आहे माझ्यावरही आहे. म्हणजे खळे काका, बाबूजी आणि मंगेशकर हे तीन जे मोठे प्रवाह आपण म्हणूया त्यांचा खूप पगडा आहे. आणि नकळतपणे असं झालं असेल पण ही जी कविता आहे एक टीमी चालताना जी आम्ही केली, मी कॉम्पोज केली आणि केतकीने गायली, ते शब्द वाचतानाच मला नकळतपणे जी चाल मनात आली ती कोइन्सिडेंटली थोडीशी खळेकाकांची जी कॉम्पोजिशन ज्या पद्धतीची असायची त्याच्याशी त्या फॅमिलीतली झाली असं मला नक्कीच वाटतं. ऑफकोर्स त्या स्कूलमधला एक छोटासा कण असंच म्हणता येईल, पण ती धाटणी ती झाली आहे असं अजूनही काही जणांनी मला सांगितलं आणि त्याचा मला जास्त आनंद झाला. कारण इतक्या मोठ्या संगीतकारा च्या कामाचा कुठेतरी भास जाणवणं ही एक पावती आहे मला असं वाटतं त्या कॉम्पोजिशनला. सो कमलेशनी फार सुंदर त्याची अरेंजमेंटही केली आणि येस त्या अरेंजमेंटमुळे सुद्धा तो फील त्याच्यात राहिला आहे, ती एक शांतता. आणि ती जी खेच खळेकाकांच्या कॉम्पोजिशन्समध्ये होती ती कमलेशनी त्या अरेंजमेंटमधनं सुद्धा कायम ठेवली. आणि
त्यांची गाणी, खळेकाकांची अनेक गाणी जी वर्षानुवर्ष ऐकली आहेत, त्यातली सुरेशजींची तर गाणी मला खूप आवडतात. म्हणजे त्यांनी कमालीची गायले आहेत, फुल ते संपले असेल किंवा काळ देहासी असेल, धरीला वृथा छंद असेल, तर ती काय म्हणजे तो कुठेतरी इम्पॅक्ट आहे मनावर. वा, तुझ्यासारखा सुरेशजी आणि खळेकाकांचा मी पण फॅन आहे. तुझ्या तीन गाण्यांचा उल्लेख केला, फुल ते संपले, धरीला वृथा छंद आणि काळ देहासी आला खाऊ. यात एक चौथं गाणं पण आहे, जेव्हा तुझ्या वटांना उधळी मुसोर वारा. या निमित्ताने मला तुझ्याकडनं ते ऐकायला आवडेल. जेव्हा तुझ्या वटांना, जेव्हा तुझ्या वटांना उधळी मुसोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना माझान राहतो मी, माझान राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटाना उधळी बुजोर वारा, जेव्हा तुझ्या वटांना आभाळ आभाळ होते, आभाळ आभाळ होते, होती वटा ही पक्षी, होती बटा ही पक्षी, ओढून जीव घेते, ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी लाटास अंतरीचा, लाटास अंतरीचा, नाही मुळी दिवारा, जेव्हा तुझ्या बटाना उधळी बुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना माझा राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटाना उधळी बुजोर वारा, जेव्हा तुझा बटाना. वा ऋषिकेश, क्या बात है, अप्रतिम. ऋषिकेश, तुझ्या लाईफमधला एक महत्त्वाचा टप्पा, माइल स्टोन, तो म्हणजे मुंबई पुणे मुंबई. या फिल्ममधल्या गाण्यामुळे तुला एक प्लेबॅक सिंगर म्हणून एक पहचान मिळवून दिली. घराघरात तू या गाण्याच्या माध्यमातून पोहोचलास. या प्रवासाबद्दल काय सांगशील? मुंबई पुणे मुंबई हा माझ्या करिअरमधला, आत्तापर्यंतच्या करिअरमधला खरंच खूप मोठा टप्पा आहे असं मला वाटतं, किंवा ती खूप महत्त्वाची वेळ होती माझ्या करिअरच्या सुरुवातीची. कारण कुठल्याही गायकाला, गायिकेला असं वाटत असतं की आपलं स्वतःचं गाणं रसिकांपर्यंत पोचावं, स्वतःचं असं ओरिजिनल काम रसिकांनी त्यांना आवडावं म्हणजे, आणि त्यासाठी आपण ओळखले जावं. आणि ते कधी तू रिमझिम झरणारी बरसात, हे मुंबई पुणे मुंबई जो पहिला भाग आला स्वप्नील आणि मुक्ताचा, त्याच्यामध्ये मला गायला मिळालं. आणि दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन माय लाईफ. आणि त्याकरता मी अविनाश विश्वजीत, श्रीरंग गोडबोले, हे ज्या जी ही तीन माणसं या गाण्याशी खूप जास्त क्लोज आहेत, कारण अविनाश विश्वजीतचं ते कॉम्पोजिशन आहे आणि श्रीरंग गोडबोलेंनी ते लिहिलेलं आहे, ॲज वेल ॲज सतीश राजवाडे ज्यांची ती फिल्म आहे डिरेक्टेड, ह्या तिघांनाही मी थँक्स म्हणेन. कारण तो विश्वास तेव्हा सुरुवातीला दाखवणं की हा व्हॉइस या कॅरेक्टरला परफेक्ट आहे आणि ते गाणं तेवढं पोचेल, आणि ते नंतर झालं. सो त्यांना आणि रसिकांना या गाण्यासाठी थँक्स. आणि तिथनं मग पुढे मुंबई पुणे मुंबईचे जे अजून दोन भाग आले,
त्याच्यातही माझा व्हॉइस स्वप्नीलसाठी कंटिन्यू झाला आणि मग तो एक प्रवास प्लेबॅक म्हणून जो सुरू व्हायला कॉन्फिडन्स लागतो तो मला कधी तुम्ही दिला, म्हणून ते जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण एक प्लेबॅक सिंगिंग काय असतं, त्याचा रीच काय असतो आणि तुम्हाला स्वतःचं गाणं म्हणून जेव्हा लोक ओळखतात तो आनंद काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी मला कधी तू मुळे अनुभवायला मिळाल. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्यात, कधी तू कोसळत्या धारा थैमान बारा बिजलीची नक्षी अंबरा सळसळत्या लाटा भिजलेल्या बाटा चिंब पावसाची ओली रात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्यात, जरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात, जरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात, तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्या, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू कोसळत्या धारा थैमान बारा बिजलीची नक्षी अंबरात सळसळत्या लाटा भिजलेल्या बाटा चिंब पावसाची ओली रात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. वाह ऋषिकेश, क्या बात है. ऋषिकेश, इतक्या वर्षाच्या तुझ्या सक्सेसफुल वाटचालीत अनेक छान छान अनुभव तुला आले असतील, पण अशी कुठली गोष्ट एखादी आहे का जी तुला खुपते? तू म्हणालास असं की खूप चांगलेच अनुभव आहेत. नक्कीच खुपणाऱ्या गोष्टी अशा खूप नाही आहेत. फक्त आज आपण एवढा छान चॅट चालू आहे आपल्यात, तर एक गोष्ट मोकळेपणाने सांगायला आवडेल मला की बरेच वेळा मराठी इंडस्ट्रीतल्या कलाकारांना, मग ते अभिनेते असो किंवा डान्सर्स असो गायक गायिका, अगदी त्यांचं काही नवीन काम आलेलं आहे आणि त्याविषयीसुद्धा ते उत्साहाने अनेकांना सांगत असतात, व्हिडिओ बाईट्स देत असतात किंवा ऑडिओ लॉन्चेस असतात, तिथेसुद्धा पटकन हा प्रश्न विचारला जातो की वा छान तुमचं आता हे गाणं येतं आहे किंवा हा सिनेमा येतो आहे तो आम्ही पाहू ऐकू, आता हिंदीत कधी? तर मला काय वाटतं की हिंदी इंडस्ट्री ही खूप मोठी आहे, नो डाऊट, आणि हिंदीचा प्लॅटफॉर्म त्याचा रीच हा खूप मोठा आहे. कोणालाही आवडेलच, मलाही आवडेल की हिंदी गाणीसुद्धा माझी पोचावीत, लोकांपर्यंत ती गायला मिळावीत, पण तो पॉईंट ऑफ इव्हॅल्युएशन असू नये एवढंच मला वाटतं. त्याचा जो आवाक आहे तो आपण नाकारूच शकत नाही आणि कुठल्याही कलाकाराला मी म्हटलं तसं तिथे काम करायला आवडेल, पण मराठी इंडस्ट्रीतले सुद्धा जे कलाकार आज चांगलं काम करत आहेत, त्यांचं काहीतरी नवनवीन घेऊन येत आहेत, सक्सेसफुल आहेत, चांगला कंटेंट मांडतायत, त्यांची तुलना हिंदीत तुम्ही काम केलं म्हणजे एक सगळं मिळवलं असा समज असू नये एक रसिक म्हणून सुद्धा, एवढंच मला वाटतं. ते नकळत होत असेल कारण मुंबईतच हिंदी इंडस्ट्रीसुद्धा आहे आणि मराठी इंडस्ट्रीसुद्धा आहे, इनएव्हिटेबली ते होतं, पण तसं करायची गरज नाही. ह्या कंटेंट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट, मग तो मराठीतला असो हिंदीतला असो किंवा कुठल्याही इंडस्ट्रीतला असो, त्याला आपण महत्त्व जास्तीत जास्त देण्याकडे आता कल आपला असायला पाहिजे, एवढंच मला वाटतं. तू म्हणतोय ते अगदी खरं आहे.
खरं तर तू हिंदीतले सगळे जॉनर्स गातोस, रफी साहेब, मन्नाडे, तलत महमूद, अगदी सोनू निगमपर्यंत, आणि श्रेयाजींबरोबर म्हणजे श्रेया घोषाल यांच्याबरोबर तू अनेक दौरे केलेस. असा एकही देश नसेल जिथे तू गेला नाहीयेस. मग या सगळ्या प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल. नक्कीच. माझ्या म्हणजे ह्या परत करिअरमधला एक 4-5 वर्षांचा खूप छान स्पॅन मी अनुभवला, कारण श्रेयाजींबरोबर लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये गाणं हा एक कमालीचा अनुभव होता. की एखाद्या आर्टिस्टमधलं डेडिकेशन, परफेक्शन, कॉन्विक्शन हे काय असतं, ते मला श्रेयाजींबरोबर काम करताना खूप जवळनं बघायला ऐकायला मिळालं. म्हणजे त्यांच्याबरोबर ऑनस्टेज असणं हे जसं गाण्याची मी मजा घेतलीच त्याच्यात, कारण फॅब्युलस साऊंड, वन ऑफ द बेस्ट व्हेन्यू ज्याला आपण म्हणतो, तसे अनेक व्हेन्यूजना मला गायला मिळालं. तू आत्ता म्हणालास असं अनेक देश बघायला मिळाले की कदाचित जिथे मला जायला नसतंही मिळालं, पण श्रेयाजींचा जो एक ऑरा आहे आणि त्यांचा जो रीच आहे त्यामुळे आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊनसुद्धा कॉन्सर्ट्स केल्या. अगदी त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे रॉयल अल्बर्ट हॉल लंडन, ही जी इतकी प्रेस्टिजियस ठिकाणांपैकी एक आहे, तिथे सलग 2 वर्ष आम्हाला कॉन्सर्ट करायला मिळाली. आणि या सगळ्यामध्ये एक सिंगर म्हणून मी मगाशी म्हणालो तशा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व केल्या, मी शिकल्या की माईक डिस्टन्स कसं श्रेयाजी मेंटेन करतात, त्या ऑडियन्सशी इंटरॅक्ट कशा करतात, सिंगर म्हणून गळा त्यांचा कसा वापरतात, त्या म्हणजे लो नोट्स असतील किंवा हाय रेंज असेल त्याच्यात टोन न चेंज होता 3-3 तास गाणं हे कसं करतात, ह्या सगळ्या गोष्टी मी जवळनं बघितल्या. आणि त्याचा नक्की एक आर्टिस्ट म्हणून ग्रो होताना तुम्हाला उपयोग होतोच इफ यू आर व्हेरी ओपन इन युअर अप्रोच, तसा मी ठेवला होता. आणि डेफिनेटली मी म्हटलं असं ही व्हेरी इम्पॉर्टंट फेज इन माय करिअर. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे तू सगळे जॉनर्स गातोसच, पण तू गझल पण खूप छान गातोस हे मला माहिती आहे. मग एक गझल ऐकवणार का? ये दिल ये पागल दिल मेरा, ये दिल पागल दिल मेरा, क्यों बुझ गया आवारगी, ये दिल ये पागल दिल मेरा, क्यों बुझ गया आवारगी. इस दश्त में एक शहर था, इस दश्त में एक शहर था, वो क्या हुआ आवारगी, ये दिल ये पागल दिल मेरा, क्यों बुझ गया आवारगी, ये दिल ये पागल दिल मेरा. कल शब मुझे बेशकल की आवाज ने चौंका दिया, कल शब मुझे बेशकल की आवाज ने चौंका दिया, मैंने कहा तू कौन है, मैंने कहा तू कौन है, उसने कहा आवारगी, ये दिल ये पागल दिल मेरा, क्यों बुझ गया आवारगी, आवारगी, आवारगी. वा ऋषिकेश, फारच सुंदर. ऋषिकेश, इतकी वर्ष तू सातत्याने काम करतोयस, वेगवेगळ्या संगीतकारांकडे गातोयस, मग निलेश मोरीर, ऋषिकेश सौरभ जसराज, अविनाश विश्वजीत आणि बरेच बाकी संगीतकार, मग त्यांचे ॲप्रोच वेगळे, त्यांच्या स्टाईल्स वेगळ्या, मग हे सगळं तू डील कसं करतोस? मी तुला याकरता हे विचारतो आहे कारण नवीन कलाकार, नवीन गायक तुझ्याकडे एक इन्स्पिरेशन म्हणून बघतात. खूप वेगवेगळे अनुभव आहेत आणि हे जे वेगवेगळे संगीतकार आहेत ज्यांच्याकडे मी काम केलं, प्रत्येकाची, येस तू म्हणलास ते अगदी बरोबर आहे, प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते काम करण्याची आणि एक्सपेक्टेशन पण वेगळं असतं. की एखाद्या गायकाला गायिकेला चाल समजावण्यापासून ते टेक ओके होईपर्यंतची जी प्रोसेस असते ती प्रत्येक संगीतकाराची वेगळी असते.
त्यातले एक दोन तीन उदाहरणं द्यायची झाली तर निलेश, आता निलेश मोरेर आम्ही गेल्या 3-4 वर्षात खूप एकत्र काम केलं. निलेशचा फोन येतो, ऋषी एक मस्त गाणं झालं आहे पण तू ये एकदम लगेच होईल आपलं, खूप छान आहे, मस्त तू पटकन गाशील आणि आपलं फार छान आहे. याचा अर्थ ते पटकन होईल असं नसतं. स्टुडिओत गेल्यानंतर निलेशचं कॉम्पोजिशन खूप प्रवाही असतं आणि फ्रेजेस एकातनं एक फ्रेज निघत जाते. ते ऐकताना खूप सहज वाटतं पण खूप अवघड असतं गायला निलेशचं गाणं. आणि त्यामुळे मग मी निलेशला मजेत म्हणतो की निलेश तू जे पटकन होईल म्हणला होतास असं पटकन आपण नाही करायचं आहे बरं का, पटकन नाही होणार आहे. मग आम्ही त्याच्यावर भरपूर 2-3 तास छान इलॅबोरेशन त्याच्यावर होतं. पण आता त्याची ही पण स्टाईल आहे की बारीक बारीक फ्रेजेस त्याच्या इतक्या वर्कड असतात की ती येईपर्यंत तो पुढे जात नाही आणि त्याला करेक्ट माहीत असतं की काय गाऊन घ्यायचं आहे तेवढंच तो गाऊन घेतो. दॅट इज हिज स्टाईल. किंवा आता अविनाश विश्वजीत, अविनाश विश्वजीतला पटकन येणं एक्सपेक्टेड असतं. म्हणजे अविनाशचं सुद्धा एक्सपेक्टेशन ही असते. आता मला लक्षात आलं की तुम्ही फास्ट रिॲक्ट होणं, फास्ट टेक देणं, फास्ट ग्रास्प करणं, सो मग त्याला तुम्ही पटकन माइंडसेट तुमचा ऍडजस्ट केला पाहिजे त्यांच्या त्या स्टाईलला. कारण तर ते पण बहरतात, म्हणजे कॉम्पोजर पण मग खुश होतो आणि तो अजून काही काही तुम्हाला इनपुट्स देऊ शकतो. वेर ॲज अजून एक उदाहरण जस द्यायचं झालं तर ऋषिकेश, जसराज आणि सौरभ ते 3 कॉम्पोजर्स आहेत. आता तिघांच्या वेगळ्या स्टाईल्स तुमच्या समोर असतात टेक देताना, तर त्या स्टडी करता आल्या पाहिजेत. ऋषिकेश खूप एक्सप्रेसिव्ह आहे त्या मनाने, जसराज आणि सौरभ शांत प्रवृत्तीचे आहेत. पण मग त्यांच्याशी कसा तुम्ही डायलॉग करायचा, त्यांना काय पाहिजे हे तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. कोणीही नवीन तुम्ही आता गाणार असाल, ह्या काही गोष्टी मार्क केल्यात आणि तसं वर्किंग केलं ना तर तुम्हाला काम करताना सोपं जातं, कम्फर्ट लेवल वाढते आणि तुम्ही टेक करताना तुम्ही सुद्धा कम्फर्टेबल होता. सो दॅट इज द प्रोसेस. ही मला वाटतं किंवा मी ते ठरवलेलं आहे. तू या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहेस म्हणूनच सगळे संगीतकार तुझ्याबरोबर काम करताना अत्यंत कम्फर्टेबल असतात. आणि आपल्या गप्पा ऐकल्यानंतर, तुझे अनुभव ऐकल्यानंतर, या क्षेत्रात नव्याने येणारे जे गायक गायिका आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी उमगल्या असतील. पण तरीसुद्धा मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की या नवीन कलाकारांनी पूर्ण वेळ हे प्रोफेशन म्हणून स्वीकारावं का? तुझं काय मत आहे? मला वाटतं की करावं नक्कीच. की का मला असं वाटतं की मी जेव्हा ह्याच्याकडे प्रोफेशन म्हणून पाहिलं किंवा ह्याच्यात पडण्याचा डिसिजन घेतला, त्याला आता 20+ वर्ष झाली. त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ओपनिंग्ज आता आहेत. म्हणजे या फील्डकडे जर करिअर म्हणून बघितलं तर तुम्हाला स्वतःला जगासमोर आणण्यासाठी खूप वेगवेगळे मार्ग आहेत आणि खूप ॲक्टिव्हिटी पण ही खूप चांगली कमर्शलाईजसुद्धा झालेली आहे. पण त्याच्याबरोबर 3-4 गोष्टी मात्र नक्की भान पाहिजे असं मला वाटतं. की आता गायक म्हणून जर पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण बघितलं तर रियाज, कुठलाही आर्टिस्ट असेल तरी तो रियाजालाच वेळ आपल्याला राहत नाही अशा काही स्टेजला आपण पोचू नये एवढंच मला वाटतं. कारण करिअर म्हणून आपण जेव्हा याच्याकडे बघतो तेव्हा 30 वर्ष तरी या फील्डमध्ये तुम्हाला टिकायचं आहे आणि चांगलं काम करायचं आहे हा एक तर माइंडसेट तुमचा पाहिजे. आणि तो पूर्ण होण्यासाठी, तुम्ही टिकून राहण्यासाठी तुमचा जो काय रियाज असेल, तुमचा जो काय अभ्यास करण्याची पद्धत असेल, ती 30 वर्ष तुमच्याबरोबर राहिली पाहिजे हे मनात पक्क पाहिजे. तर तुम्ही 30 वर्ष टिकाल आणि ते प्रोफेशन म्हणून घेतल्यानंतर ते निभावू शकाल. कारण आपल्या फील्डमध्ये एवढे ट्रेंड्स बदलत असतात. आता तर तो काळ अजून कमी झाला आहे. दर 4-5 वर्षांनी ट्रेंड बदलतो आहे. त्या ट्रेंडला, बदलणाऱ्या ट्रेंड बरोबर तुम्हाला जर चालायचं असेल तर त्यासाठी कलाकार म्हणून बेसिकली तुम्ही तेवढे ताकदीचे पाहिजे. आणि ती ताकद जर तुमच्यात राहिली असेल तर यू कॅन इझिली अडॅप्ट टू द चेंजेस. म्हणून मी म्हटलं की ती तुमची मानसिक तयारी पहिले पाहिजे, घेतली प्रेशर सहन करण्याची मानसिकता सुद्धा पाहिजे. अप्स अँड डाऊन्स येतच राहणार, पण मी म्हटलं तसं जर तुम्ही कलाकार म्हणून ताकदीचे राहिला तर ते मानसिक येणारी प्रेशर्स तुम्ही हँडल करू शकाल आणि त्याला उत्तर देऊ शकाल. सो ह्या 2 गोष्टी केल्या तर ती एक बाजू. आणि जर मी गायक असेल तर गायनाबरोबरच मी आता या स्टेजला सजेस्ट करेन की अजूनही त्याच्याशी अलाईड एखादी गोष्ट तुम्ही जरूर शिका, त्याच्यातही काम करण्याचा प्रयत्न करा. कारण हे अगदीच होऊ शकतं की गायक म्हणून जर तुम्ही कुठेतरी तुमच्या अपेक्षांना कमी पडलात तर पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे एक दुसरा ॲव्हेन्यू तयार होतो. आणि याचा नक्की विचार आताच्या जगात कुठेतरी करायला पाहिजे असं मला प्रॅक्टिकल, ऑन प्रॅक्टिकल टर्म्स असं वाटतं. इमोशनली तुम्ही तुमच्या आवडीशी आणि तुमच्या बेसिक ह्याच्याशी कनेक्टेड असाल, पण त्याच्याबरोबर एक बॅकअप म्हणून तुमच्याकडे अजून एखादी गोष्ट, भले ती त्याशीच रिलेटेड असेल,
तर ती असणं आवश्यक आहे असं मात्र मला आजही जाणवतं आणि मी सांगूही इच्छितो. पण ह्याच्याकडे करिअर म्हणून नक्कीच बघायला हरकत नाही, हे माझं पर्सनल ओपिनियन. महा ऋषिकेश, या सगळ्या तुझ्या पॉझिटिव्ह विचारांमधनं नवीन पिढीतले गायक गायिका नक्कीच प्रेरणा घेतील. पण आता वेळ आली आहे सांगतेची. मला असं वाटतं या एपिसोडची सांगता तुझ्या एखाद्या छानशा गाण्यानं करूया. पण तत्पूर्वी फॉर्मॅलिटी म्हणून नाही, आपले खूप जुने रिलेशन्स आहेत, 25 वर्ष जुने रिलेशन्स आहेत, पण तरी तू एका फोन कॉलवर आलास, लोकांशी सुसंवाद साधलास, छान गाणी ऐकवलीस, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तू म्हणलास असं थँक्स खरंच म्हणू नकोस. आपण एक फॅमिलीच आहोत आणि किती वर्ष आपण एकत्र आहोत आणि आजच्या ह्या फेजमध्ये स्वरश्रीनी आणि तुम्ही स्वरश्रीच्या मार्फत ही जी सिरीज सुरू केली, हा उपक्रम, हा अतिशय सुंदर आहे म्हणजे, आणि त्याचा एक भाग मला करून घेतलं त्याबद्दल रादर मी स्वतः थँकफुल आहे तुला अगदी मनापासून. मला खूप मजा आली ह्या गोष्टी बोलायला, कारण गाणी आपण गात असतो पण त्याबरोबर ह्या गप्पा मारायला मजा आली. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की स्वरश्रीचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि असे चांगले उपक्रम तुम्हाला तिथे ऐकायला पाहायला मिळतील. सो नक्की लक्षात ठेवा की स्वरश्रीला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणि पुन्हा थँक्स अगेन. मम पाऊली तव चाहुली प्राणासये सय कानुली रे नंदना मन मोहना ये जागवी संवेदना दे पूर्तताया जीवना आनंद घना मम पाऊली तव चाहुली प्राणासये रे सय कानुली आनंद घनये घरा आनंद मनये भरा रे नंदना मन मोहना आनंद घनये घरा आनंद मनये भरा रे नंदना मन मोहना आनंद घना.